डायरीच नाही मग निविदा का काढली, आदेश बांदेकर यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. आदेश बांदेकर यांच्यावर सिद्धिविनायक मंदिर न्यासात घोटाळा केल्याचा आरोप आहे. मनसेने हा आरोप केलाय. प्रसिद्ध अभिनेते आणि उद्धव गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासात घोटाळा केल्याचा आरोप मनसे सचिव मनोज चव्हाण यांनी केला होता. आता यावर आणखी एक खुलासा चव्हाणांनी केलाय. डायरी छापली नसली तरीही त्यासाठी निविदा काढण्यात आली होती असा दावा चव्हाणांनी केलाय.